देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकुटुंबियांनी भेट घेतली. शिंदे कुटुंबियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सदिच्छा भेटीला बोलावून आपल्यापणाने विचारपूस केली. कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या व त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल त्यांनी आभारही प्रकट केला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकास कामांबाबत त्यांनी यावेळी चर्चाही केली. इरशाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबतही सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचाव कार्य आणि पुनर्वसनाबाबत माहितीही घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विना अडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेली पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत अशी सूचनाही त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यांवर अस्थेवाईकपणे चर्चाही केली. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते, हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली असून याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल आदी मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेली वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे, ते सहकार्य यापुढेही कायम मिळवू ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केलं. पंतप्रधानांनी आपुलकी आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे असे मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.